महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते पंचवार्षिक आराखडा ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. अणाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक आराखडा सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंग सावंत, अणाव सरपंच नारायण मांजरेकर, ग्रामसेवक सुनील माळगावकर, पोलीस पाटील सुनील पाटकर, सावळाराम अणावकर, रामचंद्र नरे, विनायक अणावकर, समीर आंगणे, वसंत राठिवडेकर, मृणाल परब, तंटामुक्ती अध्यक्ष विकास अणावकर आदी उपस्थित होते. आणि आराखडा बनवताना आपल्याला कोणालाच काही माहिती नव्हतं, फक्त टीव्हीवरून यायचं, थेट पैसे ग्रामपंचायतीने येणार. त्यापूर्वी 13 वित्त झाला त्या 13 वित्त आयोगामध्ये 100%पैकी 20% निधी हा जिल्हा परिषद सदस्यांना जायचा, 30% निधी पंचायत समिती सदस्यांना जायचा आणि 50% निधी हा थेट ग्रामपंचायतीने जायचा. आणि हा निधी फार कमी होता आणि त्याला असे काही नियम नव्हते की हा निधी अमुक ठिकाणी खर्च करावा. परंतु 14 युक्त्या ज्यावेळी आलं त्यावेळी थेट पैसे जे 100% होते ते दरडोई एक उत्प दरडोई एक पैसे आलेले होते. परंतु कोणालाच काही माहिती नव्हतं, टीव्हीवरून डायरेक्ट आहे की थेट पैसे किती येणार काय येणार कोणाला माहिती नव्हतं. आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगताना 3 पट जो आराखडा आहे तो करावाच पाहिजे, त्यामुळे आराखडा फार मोठा झालेला आहे. आता ते कसं करायचं सचिव आपल्याला मार्गदर्शन करतील, कारण जो आराखडा आहे तो पुढच्या आणि 5 वेळा जरी आपण बसलो तरी तो आराखडा पूर्ण होणार नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमचं सुद्धा परवा ट्रेनिंग झालं, परंतु 15 वित्त आयोगाचं ट्रेनिंग नाही तर आम्हाला 14 वित्त आयोगाचं नाही. मी म्हटलं तुम्ही तर या ग्रामसभेमध्ये पहिलाच आलेला आहे, परंतु मी माझ्या ग्रामसभेमध्ये मी 1992 साली जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य विचारतो आहे, तीचपासून मी सहजासहजी ती ग्रामसभा मी चुकवलेली नाही. त्यामुळे ग्रामसभेला किती महत्त्वाची आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि ग्रामसभेने ठरवताना जे पैसे आहेत ते तसे तुटपुंजे आहेत, कारण ते आरोग्यावर जाणार, महिला बालकल्याणवर जाणार, युवक कल्याणवर जाणार, मंडळांना जाणार, हे सगळं करून आपल्याला आपल्या वाट्याला ते पैसे येत आहेत. तर फार मोठी काही निधी नाही, परंतु गावामध्ये सर्वांनी आज जे लोक आपण जमणार आहोत त्यांनी एखादी नाविन्यपूर्ण योजना, आता मार्गदर्शक नरेसर सुद्धा आहेत, नागपूर सर आहेत, अनेक लोक या ठिकाणी जुने जाणते आहेत, तर नाविन्यपूर्ण आपण काय काय करायचं ते ठरवा. की गावाने एखादा एक नाविन्यपूर्ण एखादी योजना ठरवली तर त्याचा प्रकार जास्त पडेल, ह्या माध्यमातून काम करा. आणि खरोखरच आपल्याला पूर्वी ग्रामपंचायतींना काहीच मिळत नव्हतं, आता आज सरपंचाला सुद्धा मानधन वाढवलेलं आहे, अगदी शासनाने वाढवलेलं आहे. आणि अशा माध्यमातून जात असताना ग्रामपंचायतींना सुद्धा काहीच मिळत नव्हतं, त्या ठिकाणी 10-15 लाख तरी येत आहे, बाकी योजनेचा पैसा येतो आहे. म्हणजे एखादा 50 लाख किंवा 1 कोटीपर्यंत इंडिया कुठं कुठं तरी येऊन जातो आहे, आपल्या जरी थेट नाही आला तरी बाहेरून विकास कामाच्या माध्यमातून. तर अशी शासनाने योजना राबवलेली आहे ती चांगल्या प्रकारे राबवून घ्या. आणि एखादं असं काम करा की गावाने केलेलं काम दिसायला पाहिजे, असं एखादं काम तुम्ही करा, एवढी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.